कामगारांच्या हाताला कामे मिळावी याकरिता सरकारने रोजगार हमी योजनेला सुरुवात केली. यात हाताला काम मिळावे म्हणून शेकडो हजारोंनी आपल्या नावांची नोंदणी सुद्धा केली. मात्र या योजनेत नोंदणीकृत कामगारांना सुद्धा रोजगार मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेपासून शेकडो वंचित राहावे लागत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या मेळघाटातही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत सर्व कामगारांच्या हाताला काम अशा योजनेला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. या योजनेत अमरावती जिल्ह्यात एकूण 846 योजनातून 682 योजना सुरू आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात 40,731 कामगारांमधनं 5,150 कामगारांना रोजगार देण्यात आलाय. या योजनेत सर्वाधिक कामे अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, वरुड, चांदूर बाजार, दर्यापूरमध्ये सुरू राहणारी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर धारक यांनी स्पष्ट केली. रोजगार योजनेत प्रमुख लाभ ग्रामीण कुटुंबांसाठी संधी निर्माण करणे, प्रत्येक ग्रामीण कुटुंबांचे सदस्य अकुशल शारीरिक श्रम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येत आहे, त्यांना 1 वर्ष 100 दिवसांच्या अंतर्गत उपक्रम उपलब्ध होतात. जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटसह इतर गावांमध्येही बेरोजगारीची समस्या असलेल्या कामगारांच्या हाताला काम दिले जाते. विविध सरकारी योजना राबविल्या जातात, मात्र एकूण नोंदणीकृत श्रमिकांची संख्या जितक्या संख्येने तयार केली जात आहे त्यांची संख्या त्यांच्या अपेक्षांची तुलना करता येते. सर्वाधिक श्रमिक आजही बेरोजगार आहेत. जे बेरोजगार आजही शेतीसह इतर बांधकामांच्या शोधात वनवन भटकताना दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेत नोंदणी करूनही हाताला कामे नसल्याने या योजनेची थट्टा केल्याची आता ग्रामीण भागातील कामगारांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता रोजगार हमी योजनेची थट्टा सुरू केली का अशी चर्चा कामगारांमध्ये दिसून येत आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे.